सरकार ने कांदा निर्यात शुल्क 40% वाढ केलेली आहे। नाशिकच्या वणीमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। संतप्त शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नाशिक सापुतारा महामार्गावर रास्ता रोको केलाय। हातात काळे झेंडे घेत सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवलाय। कांदा व्यापाऱ्यांसह बाजार समितीचे पदाधिकारी सुद्धा आंदोलनात सहभागी झाले। यावेळी शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कांदा निर्यात शुल्क वाढीच्या अध्यादेशाची संतप्त शेतकऱ्यांनी होळी केली। रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली। आता कुठेतरी 15-20 रुपये भाव कांद्याला मिळायला लागला आणि केंद्र सरकारनं 40% निर्यात बंदी लावली। एक बाजूला गव्हावरचं आयात शुल्क कमी केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला टोमॅटो आयात करून टोमॅटोचं मार्केट पाडलेलं आहे, गव्हाचं मार्केट पाडलेलं आहे। आता कांद्याचं मार्केट पाडण्याचा हे कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे। 2024 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला जर महागाई दरच कमी करायचा असेल तर तो पेट्रोल डिझेलचा कमी करा। लाल मातीतली कुस्ती म्हणजे